दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही पोहोचू शकणार आहात, किंवा मुंबईतून अलिबाग किंवा गोव्याला जाणंही सोपं होणार आहे. आम्ही हे का म्हणतोय पाहूया. दक्षिण मुंबई ते नवी मुंबईत फक्त 30 मिनिटात. मुंबईतून चटकन जाता येणार अलिबागला. शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाला वेग. शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकचं काम जोरात सुरू आहे. जवळपास 50% काम पूर्ण झालंय. दक्षिण मुंबईतून नवी मुंबईला पोहोचण्यासाठी सध्या 2 ते 2.5 तास लागतात. मात्र या ट्रान्स हार्बर लिंकमुळे नवी मुंबई अवघ्या अर्ध्या तासावर येणार आहे. अलिबाग गोव्यात लवकर पोहोचता येणार आहे. हा ट्रान्स हार्बर लिंक 22 किलोमीटरचा असणार आहे. भारतातला हा समुद्रावरचा सगळ्यात लांब पूल आहे. 6 लेन्सचा हा रस्ता आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेला हा रस्ता जोडण्यात येईल. मुंबई नवी मुंबई रायगड या तिन्ही रिजनला जोडणारा हा ब्रिज आहे. नवी मुंबई एअरपोर्टला अतिशय कमी वेळात आपण जाऊ शकतो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई गोवा हायवे, मल्टी मॉडेल कॉरिडॉर, त्याचबरोबर कोस्टल हायवे, या सिडकोचा जो कोस्टल हायवे करतात त्याला देखील हा जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे लाखो प्रवाशांना नागरिकांना याचा फायदा होईल. लॉंगेस्ट सी ब्रिज म्हणून मुंबईमध्ये, मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्येच लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. त्याचं काम जवळपास 50% पूर्ण झालेलं आहे तीनही पॅकेजमध्ये. आणि हा प्रोजेक्ट जे सप्टेंबर ऑक्टोबर 2022 पूर्ण होणार होता तेव्हा तो पूर्ण होणार आहे वेळेवर. शिवडीच्या समुद्र किनारी मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो आणि इतर पक्षी पाहायला मिळतात, त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाला आक्षेप घेतला होता. त्यामुळेच पर्यावरण तज्ञांनी सुचवल्याप्रमाणे पक्ष्यांना कमीत कमी त्रास होईल अशी दिव्यांची आणि ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. 2022 हा रस्ता सुरू होण्याची अपेक्षा आहे. देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.